टॉपिक नंबर 2 ला सुरुवात करतोय. आम्हाला लगे मेन्शन ऑफ पार्टनरशिप फर्म आणि आम्हाला लगे मेन्शन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे नक्की काय. तर मागील वर्षी आत्ता 12 वीला या ठिकाणी आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म शिकलो होतो. त्याचा पुढील भाग या ठिकाणी आम्हाला लगे मेन्शन ऑफ पार्टनरशिप फर्म याला म्हटलं जातं. थोडंसं यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. यामध्ये तुम्हाला जर्नल एंट्री विचारणार आहेत, यामध्ये तुम्हाला लेजर आहेत, त्यामध्ये दोन कंपन्या असतात. ठीक आहे, एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. बघा, थेअरॉटिकल भाग आहे आणि त्याचा मी फोटो तुम्हाला या ठिकाणी ग्रुपवरती शेअर केलाय मगाशी. ठीक आहे, काही वेळापूर्वी मी या ठिकाणी तुम्हाला त्याचा फोटो शेअर केलेला आहे. मग त्यामधील थेअरॉटिकल मधील पहिला जो पॅरा आहे तो या ठिकाणी मी वाचन करतोय. तुम्हाला थेअरॉटिकलचा प्रश्न येईल नाही येईल, परंतु मी थेअरी भाग घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, पहिला पॅरा काय सांगितलाय. फर्म्स कॅरिंग ऑन सिमिलर बिझनेसेस ऍग्री टू एंड देअर सेपरेट ऑर इनडिपेंडंट एक्झिस्टन्स कंबाईन देअर बिझनेसेस अँड फॉर्म अ न्यू फर्म. बघा, याचा अर्थ काय होतो. या ठिकाणी काय सांगितलंय की एक किंवा दोन संस्था आहेत. ठीक आहे, या ठिकाणी ह्या दोन्ही संस्था वेगवेगळ्या आहेत. मी या ठिकाणी संस्था ज्या दाखवतोय तुम्हाला, या संस्था वेगवेगळ्या आहेत. ए नावाची एक संस्था आहे आणि बी नावाची एक संस्था आहे. ठीक आहे, कंपनी आहे आणि या संस्थांचा व्यवसाय सुद्धा एक सारखा आहे. व्यवसाय कशाचा आहे, एक उदाहरण आपण घेऊ की स्टेशनरीचं दुकान आहे, स्टेशनरी स्टोअर. कशाचं दुकान आहे, स्टेशनरी स्टोअर. दोघांचा पण सेम. दोघांचाही स्टेशनरी स्टोअर आहे, दोघांमध्ये काही तफावत नाही. बघा, ए नावाचा सुद्धा स्टेशनरी स्टोअर आहे, बी नावाच्या व्यक्तीचं सुद्धा किंवा व्यवसायाचं स्टेशनरी स्टोअर आहे. बघा, यांची बाजारपेठेमध्ये स्पर्धा चालू असते. ठीक आहे, या ठिकाणी स्पर्धा चालू असते, परंतु काही वेळेस काय होतं की ए आणि बी काय म्हणतो, ठीक आहे, आपल्यामधील जी स्पर्धा आहे ती स्पर्धा जास्त वाढवता न वाढवता या ठिकाणी आपण काय करूया, एकत्र येऊ. ए आणि बी काय करतात, एकत्र येतात. कशासाठी, तर मक्तेदारी करण्यासाठी. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा घटक आहे मक्तेदारी. तुम्हाला जर बाजारपेठेमधील स्पर्धा संपवायची असेल तर सर्वजण एकसारखे व्यवसाय असणारे सिमिलर, बघा यांनी सांगितलेलं आहे की सिमिलर बिझनेसेस, एकसारखे व्यवसाय असणारे जे व्यक्ती असतील, कंपनी असतील, ते व्यवसायधारक आणि कंपनीधारक या ठिकाणी काय करतात, एकत्र येतात आणि काय करतात, ए बी नावाची संस्था स्थापन करतात. कंपनी काय करतात, स्थापन करतात. पण त्यामुळे काय होतं, याचा अर्थ नीट समजून घ्या की ए नावाच्या व्यक्तीचा किंवा कंपनीचा या ठिकाणी स्टेशनरी स्टोअर वेगळं होतं, बी नावाची स्टेशनरी स्टोअर वेगळं होतं, परंतु या ठिकाणी दोघांमधील जी स्पर्धा होती ती स्पर्धा संपवण्यासाठी या ठिकाणी काय केलं की त्यांनी मक्तेदारी केली. काय मक्तेदारी केली, की दोघं जण काय झाले, एकत्र आले आणि एक कंपनी स्थापन केली. दोघांची म्हणून काय केली, एक कंपनी. त्या कंपनीचं नाव होतं ए बी. ठीक आहे, मग या प्रोसेसला या ठिकाणी अकाउंटिंग करणं अतिशय गरजेचं आहे. एचा बिझनेस क्लोज करावा लागेल, बीचा बिझनेस क्लोज करावा लागेल आणि ए बी हा नवीन ओपन करावा लागेल. मग हे जे काय अकाउंटिंग आपण करणार आहे, अकाउंटिंग करणार आहे, तीन प्रोसेस आहे. या तिन्ही प्रोसेस म्हणजेच काय, ते अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तेच त्यांनी या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचं वाक्य सांगितलंय बघा, दस मर्जिंग ऑफ टू ऑर थ्री सेपरेट फर्म इन टू अ न्यू सिंगल फर्म इज कॉल्ड द अमलगमेशन ऑफ फर्म. बघा, एकपेक्षा जास्त, दोन तीन अशा संस्था एकत्रित येतात आणि एकच फर्म, एकच संस्था या ठिकाणी स्थापन करतात, त्याला आपण काय म्हणतो, अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणतो. या ठिकाणी उदाहरण मी पुन्हा एकदा सांगतोय, कारण की बेसिक पाया अतिशय महत्त्वाचा आहे. हे जर तुम्हाला समजलं तर या ठिकाणी एक्झाम्पल कशाचं आहे हे समजायला जास्त वेळ लागत नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, बघा, या ठिकाणी ए नावाचा व्यवसाय आहे, बी नावाचा व्यवसाय आहे. ठीक आहे, दोघांच्या व्यवसायाचं नेचर, स्वरूप हे कशाचं आहे, स्टेशनरी स्टोअर आहे, स्टेशनरी स्टोअर आहे.
एक सारखं दुकान आहे, त्यांच्यामध्ये काही वेगळा फरक नाही. दोघांमध्ये काय बाजारपेठेमध्ये स्पर्धा आहे, मार्केटमध्ये कॉम्पिटन्स चालू आहे, स्पर्धा चालू आहे. दोघं जण काय म्हणतात की आपल्या या स्पर्धेमध्ये तिसऱ्याला फायदा होतो, मग ते काय करतात की या ठिकाणी दोघं जण एकत्र येतात, मक्तेदारी करतात. म्हणजे काय की ए स्वतःचा स्टेशनरी बंद करतो, बी स्वतःची स्टेशनरी स्टोअर बंद करतो, आणि एक नवीन दोघांची मिळून या ठिकाणी एबी नावाची स्टेशनरी स्टोअर या ठिकाणी ओपन करतो. मग हे जे एबी नावाचं स्टेशनरी स्टोअर आहे, हे या ठिकाणी बाजारपेठेमध्ये स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी जी स्पर्धा होती ती स्पर्धा संपुष्टात येते. दोघांमधील स्पर्धा काय होते, संपुष्टामध्ये येते. आणि दुसरा मुद्दा काय होतो की ए नावाच्या व्यक्तीचं या ठिकाणी समजा 1 लाख रुपये कॅपिटल आहे, बी नावाच्या व्यक्तीचं या ठिकाणी 1 लाख रुपये कॅपिटल आहे. मग या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी बिझनेस करत असताना त्यांच्याकडे भांडवल किती होतं, 1 लाख 1 लाख, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त नाही. परंतु दोघं जण या ठिकाणी एकत्र झाले, अशा वेळी भांडवल किती जमा झालं, तर या ठिकाणी 2 लाख रुपयेचं भांडवल जमा. म्हणजेच काय की या ठिकाणी अतिशय महत्वाचा घटक समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी तुम्ही एकत्र येता त्यावेळी आपण त्याला म्हणतो अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्यामध्ये 2 संस्था असतील, 3 संस्था असतील, 4 असतील, चारही संस्था एकत्र येऊ शकतात, ठीक आहे. मग त्यांचं भांडवल एकत्र होतं, म्हणजे भांडवल वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये या दोघांचाही ए आणि बीच सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. त्या ठिकाणी बाजारपेठेवरती वर्चस्व गाजवण्याचं काम या ठिकाणी एबी नावाची कंपनी किंवा व्यवसाय करू शकतो. का, त्या ठिकाणी जी स्पर्धा होती ती संपुष्टात आली, भांडवल जास्त प्रमाणामध्ये जमलं, आणि या ठिकाणी आपला व्यवसाय जो आहे तो एक प्रकारे उच्च दर्जाचा झाला. बघा, अशा या सर्व प्रोसेसला आपण या ठिकाणी काय म्हणतो की अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आता बरेच जण म्हणतील की या ठिकाणी आपल्याला नक्की काय करायचं, तर वाक्य पुढचं वाचूया. पुढे सांगितलेलं आहे, फॉर दिस पर्पज ईच ऑफ द ओल्ड फर्म्स इज रिक्वायर्ड टू टेक द फॉलोइंग स्टेप्स सो फार ॲज द अकाउंटिंग ट्रीटमेंट इज कन्सर्न. मी मागाशी तुम्हाला म्हटलं, ए नावाच्या व्यक्तीचा वेगळा व्यवसाय होता, त्याचा अकाउंटिंग वेगळा असणार आहे. बी नावाच्या व्यक्तीचं या ठिकाणी वेगळं दुकान होतं, त्याचा अकाउंटिंग वेगळा असणार आहे. आणि नवीन दोघांनी मिळून या ठिकाणी व्यवसाय स्थापन केला, त्याचा अकाउंटिंग वेगळा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी ए नावाच्या व्यवसायाचा अकाउंटिंग क्लोज करावं लागेल, बी नावाच्या दुकानाचं या ठिकाणी अकाउंटिंग क्लोज करावं लागेल, आणि ए बी नावाच्या कंपनीचं व्यवसायाचं या ठिकाणी अकाउंटिंग ओपनिंग करावं लागेल. मग ही जी प्रोसेस आहे ती अमेरिकन ऑफ पार्टनरशिप फर्म आहे, आणि यामध्ये काही स्टेप्स आहेत, 1 बाय 1 बघूया. स्टेप नंबर 1 त्या थेरॉटिकलमध्ये सांगितलेलं आहे, त्याचं या ठिकाणी मी स्पष्टीकरण सांगणार आहे. काय सांगितलंय की टू रिव्हॅल्यू द असेट अँड लायबिलिटीज ॲज ॲग्रीड बाय द अमॅलगमेटिंग फर्म्स. बघा, त्यांनी काय सांगितलंय की ज्या असेट्स आणि लायबिलिटी दोघांच्याही असेट आणि लायबिलिटी असणार, याचं सुद्धा असेट असणार आहे, याचं हेच लायबिलिटी आहे, बीचं सुद्धा असेट असणार आहे, लायबिलिटी असणार आहे, ठीक आहे. मग एकत्र ज्यावेळी बिझनेस होतो, ए आणि बी एकत्र ज्यावेळी बिझनेस झाला, त्यावेळी हे असेट आणि लायबिलिटी काय केलं जातं, काय केलं जातं, याचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. काय केलं जातं, रिव्हॅल्युएशन, पुनर्मूल्यांकन केलं जातं त्याच्या संपत्तीचं, त्याच्या मालमत्तेचं, त्याच्या कर्जाचं आणि देण्याचं. पुनर्मूल्यांकन केलं जातं त्याचं देणं किती आहे, संपत्ती किती आहे. मग ती संपत्ती एकतर विकली जाते नवीन फर्मला, किंवा त्या ठिकाणी जो व्यवसायाचा मालक असेल, पार्टनर असेल, तो काय करतो, टेक करतो, टेकन ओव्हर, म्हणजे स्वतःकडे घेतो, स्वतःच्या भांडवलामध्ये तो ऍड करू शकतो, ठीक आहे. असू द्या, या ठिकाणी रिव्हॅल्युएशन केलं जातं कशाचं, असेट्स अँड लायबिलिटीचं. ही महत्वाची बाब लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील उद्या आपण या ठिकाणी काय बघणार आहे, तर जर्नल एंट्रीज पूर्ण व्यवस्थितरित्या बघणार आहे. मी आज तुम्हाला काय करतो, थेअरॉटिकल पार्ट फक्त सांगतो, ठीक आहे. थेअरॉटिकल पार्ट अतिशय महत्वाचा आहे, त्यामध्ये जे काय दिलंय ते मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. बघा, काय पुढे सांगितलंय की फॉर दिस पर्पज रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट इज ओपन. बघा, हे काय सांगितले वाक्य अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळी रिव्हॅल्युएशन करायचं असतं असेट अँड लायबिलिटीचं, असेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करायचंय,
त्यावेळी कोणतं अकाउंट ओपन केलं जातं, कोणतं लेजर या ठिकाणी ओपन केलं जातं, तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगतोय, रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलं जातं, याला अजून एक नाव आहे. बरेच जणांचं कन्फ्युजन होतं, मागील वर्षी डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म बघत असताना तुम्हाला हा फरक जाणवला असेल, कन्फ्युजन झाला असेल. रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव काय आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट याचा सुद्धा सविस्तर फॉर्मॅट आपण या ठिकाणी परवाच्या लेक्चर मध्ये बघणार आहे. उद्या जर्नल एंट्री, परवा दिवशी शनिवारी या ठिकाणी आपण लेजरचं पूर्ण जे काय असेल त्याचा फॉर्मॅट बघणार आहे. थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो लगेच. या ठिकाणी दोन बाजू असतात, एक डेबिट बाजू असते आणि एक क्रेडिट बाजू असते. रिव्हॅल्युएशन अकाउंटला माहितीये सर्वांना, डेबिटला काय येतं लॉस, क्रेडिटला काय येतं प्रॉफिट, काय येतं प्रॉफिट, हे सर्वांना माहिती असेल. हे रिव्हॅल्युएशन अकाउंट, ठीक आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट अतिशय साधं सोपं आहे, यामध्ये काही अवघड नाही. यामध्ये खर्च तोटा आपण घेत नसतो, तर या ठिकाणी असेट्स डिक्रीज, लायबिलिटी इन्क्रीज, बघा या ठिकाणी मी थोडक्यात लिहिलंय की लॉस म्हणजे काय, तर आपल्या संपत्तीची किंमत कमी झाली. आपल्या संपत्तीची किंमत कमी झाली की डेबिटला येतं का, आपली संपत्ती कमी झाली म्हणजे लॉस झाला. पुढे म्हणजे लायबिलिटी इन्क्रीज, आपलं कर्ज किंवा देणं वाढलं आपला लॉस आहे, तो कर्ज देणं वाढलं तर तो आपला लॉस आहे म्हणून डेबिटला. मग क्रेडिटला काय येतं, प्रॉफिट येतं ना, मग त्या ठिकाणी असेट इन्क्रीज म्हणजे असेटमध्ये संपत्तीमध्ये वाढ झाली, आपला फायदा आहे. आपल्या संपत्तीमध्ये वाढ झाली, मालमत्तेमध्ये वाढ झाली, तो आपला काय आहे, हमखास प्रॉफिट आहे. बरं, आपली लायबिलिटी डिक्रीज झाली, डिक्रीज म्हणजे काय, कमी झाली, म्हणजे तो आपला काय आहे, फायदा आहे. आपलं कर्ज कमी झालं तो आपला फायदा. या चार गोष्टी या ठिकाणी येतात, त्याच्या आपण जर्नल एंट्रीज या ठिकाणी उद्या चला बघणार आहोत. एकूण महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, या ठिकाणी एकूण किती एंट्रीज येतात, पाच जर्नल एंट्रीज येतात, चार महत्त्वाच्या, पाचवी एंट्री बॅलन्सची असते, ठीक आहे. चार एंट्र्या या ठिकाणी असतात याच्यावरती, त्याची एंट्री आपण उद्याच्याला बघणार आहोत सविस्तररित्या, ठीक आहे. आता या ठिकाणी त्यांनी तेच सांगितलं होतं की पर्पज रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट इज ओपन म्हटलं होतं. पुढे बघूया, द बॅलन्स दॅट इज प्रॉफिट ऑर लॉस शोन बाय द अकाउंट इज ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर ऑफ दॅट फर्म इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग या ठिकाणी काय सांगितलं, हे जे मी अकाउंट तयार केले का नाही, या अकाउंटमध्ये काहीतरी फरक लागणार असेल. मी मागं सांगितलेलं आहे फरक म्हणजे काय, इथे 100 रुपये, इथे 100 रुपये मी घेतले, ठीक आहे. वरती किती रुपये, 50 रुपये, फरक किती रुपये लागला, या ठिकाणी 50 रुपयांचा फरक लागला. हा जो फरक आहे ना, डिफरन्स होतो, मी डिफरन्स, हा डिफरन्स कुठेही ट्रान्सफर केला जातो, ते सांगितले, कुठेही ट्रान्सफर केला जातो हा डिफरन्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. अजून एक अकाउंट आपण तयार करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट नंतर, त्याचं नाव आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याच्या कोणत्या बाजूला या ठिकाणी ट्रान्सफर केलं जातं, त्यांनी सांगितलेलं आहे बघा की जो काही प्रॉफिट झाला असेल तो प्रॉफिट या ठिकाणी कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. डेबिट साइडला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला जर फरक लागला तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला तो बॅलन्स लिहायचा असतो. या ठिकाणी आपण लिहितो क्रेडिट साइडला जे काय असेल ते, ओके. समजा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला फरक लागला तर या ठिकाणी त्याचा फरक आपण डेबिट साइडला लिहितो तुला कॅपिटल अकाउंटच्या. हे महत्त्वाचं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, डेबिट साइडला फरक लागला प्रॉफिट, क्रेडिट साइडला फरक लागला लॉस, ठीक आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुढे बघूया,
दोन नंबरची स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय सांगितलं की रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करा. त्याचा जो काय फरक लागतो तो फरक या ठिकाणी कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा हे सांगितलेलं. दोन नंबरच्या स्टेपमध्ये सांगितलंय गुडविल अकाउंट इज राइडेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की गुडविल या ठिकाणी, गुडविल सर्वांना माहिती आहे, गुडविल म्हणजे काय? नावलौकिक. गुडविल म्हणजे काय? नावलौकिक. आणि गुडविल म्हणजे नावलौकिक, नावलौकिक हे आपलं लायबिलिटी आहे का असेट आहे? तर गुडविल हे आपलं असेट आहे. ठीक आहे, गुडविल हे आपलं असेट आहे. बघा या ठिकाणी ज्यावेळी आपण या ठिकाणी एबी नावाचा व्यवसाय सुरू करतो एकत्र, त्यावेळी गुडविल काय होणार आहे? रायदड होणार आहे, म्हणजे वाढणार आहे. रायदड म्हणजे काय? वाढणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी गुडविलची सुद्धा या ठिकाणी आपल्याला एंट्री करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग या ठिकाणी काय सांगितलंय, गुडविल अकाउंटची एंट्री करत असताना गुडविलचा जो फरक आहे त्याचा इफेक्ट जो आहे तो या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला गेला पाहिजे, ओल्ड पार्टनर्स रेशो. आता हे जे काय थेरॉटिकल सांगितलंय ते आपण सविस्तरित्या या ठिकाणी आपल्या फॉर्मॅटच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्या ठिकाणी थेरॉटिकल भाग फक्त तुम्हाला समजला पाहिजे, त्याचं वाचन मी करतोय. ठीक आहे, या ठिकाणी जे काही गुडविल वाढलं त्याचा इफेक्ट या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या प्रिंटिंग साईडला जाणार. ठीक आहे, लक्षात आलं. पुढे सांगितलंय तीन नंबरची या ठिकाणी स्टेप आहे, द असेट अँड लायबिलिटीज ऑफ द ओल्ड फर्म्स आर ट्रान्सफर टू द न्यू फर्म ऍट देअर न्यू ऍग्रीड व्हॅल्यूज ऑर ऍट बुक व्हॅल्यूज ऍज द केस मे बी. हाऊ एव्हर, इफ एनी ऑफ दिस असेट ऑर ऑफ द लायबिलिटीज इज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. बघा या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलाय मी मगाशीच, म्हटलं होतं असेट अँड लायबिलिटीचं काय केलं जातं, रिव्हॅल्युएशन केलं जातं. दोघांच्याही असेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. रिव्हॅल्युएशन का केलं जातं? कारण की हे असेट अँड लायबिलिटी, हे असेट अँड लायबिलिटी या ठिकाणी नवीन फर्मला एकतर दिलं जातं, नाहीतर या ठिकाणी जो ए नावाचा व्यक्ती आहे, बी नावाची फर्म आहे, पार्टनर्स आहेत, ते टेकन करतात स्वतःकडे. ठीक आहे, एकतर काय केलं जातं, स्वतःचे असेट, स्वतःच्या लायबिलिटी नवीन फर्मला दिल्या जातात, किंवा एकतर डायरेक्टली पार्टनर काय करतो, टेकन ओव्हर करतो, म्हणजे स्वतःकडे या ठिकाणी ठेवत असतो. ठीक आहे, तसंच या ठिकाणी बीच सुद्धा होऊ शकतं, स्वतःच्या लायबिलिटी असेट या ठिकाणी स्वतः एखादा पार्टनर स्वतःकडे ठेवू शकतो, हे त्यांना सांगायचं आहे. पुढे म्हटलेलं आहे बघा की द असेट इज आयदर टेकन ओव्हर बाय एनी ऑफ द पार्टनर्स ऑर रिअलाइज्ड इन कॅश, इट इज द नायदर टेकन ओव्हर बाय एन पर्टिक्युलर पार्टनर नॉर रिअलाइज्ड इन कॅश, इट व्हॅल्यू इज डेबिटेड टू कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल पार्टनर्स ऑफ दॅट फर्म इन देअर कॅपिटल प्रोपोर्शन. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे अतिशय महत्त्वाचं आहे की एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या पार्टनरनं या ठिकाणी मी ए नावाचा व्यक्ती घेतो, ए नावाच्या व्यक्तीनं या ठिकाणी समजा असेट टेकन केला, असेट काय केलं, टेकन केलं. ठीक आहे, घेतलेलं आहे स्वतःकडे. मग याची एंट्री कशी करणार हे त्यांनी त्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी ज्यावेळी स्वतः व्यवसायाचा पार्टनर, कंपनीचा पार्टनर, मालक या ठिकाणी एखादी असेट टेकन ओव्हर करतो, त्याची एंट्री करत असताना त्याचा इफेक्ट हा पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला झाला पाहिजे. कुठे झाला पाहिजे? क्रेडिट साईड. ते आपण फॉर्मॅटमध्ये सविस्तर बघू, थेरॉटिकल भाग फक्त तुम्हाला समजला पाहिजे. त्यामध्ये तीन नंबरच्या स्टेपमध्ये सेकंड पॉईंट सांगितलाय, द लायबिलिटी नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म इज आयदर पेड ऑफ इन कॅश ऑर टेकन बाय एनी ऑफ द पार्टनर्स ऑफ दॅट फर्म. बघा त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा म्हणतो, ए नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने या ठिकाणी लायबिलिटी टेकन केलेल्या आहेत. ठीक आहे, लायबिलिटी काय केलं, टेकन. त्याचा सुद्धा एक शेट कुठे जाणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. परंतु
काही असे व्यवहार असतात, काही असे व्यवहार असतात की अशा व्यवहारामध्ये असे कोणीच टेकन केलेले आहेत, असेट आणि लायबिलिटी कोणी टेकन केले हे माहीत नसतं, उदाहरणामध्ये सांगितलेलं नसतं, असेट रिअलाइज झाले का कोणी टेकन केले हे सांगितलेलं नसतं, अशा वेळी काय करायचं, अशा वेळी काय करायचं, तर तेच त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे। अशा वेळी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे असेट जे आहेत, असेट जे आहेत ते या ठिकाणी पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, पार्टनर्स मध्ये काय करायचे असेट डिस्ट्रीब्यूट करायचे, लायबिलिटी सेल करून टाकायच्या किंवा पेड करून टाकायचं, जे काही देणं होतं ते देऊन टाकायचं आणि जे काही संपत्ती शिल्लक होती ती संपत्ती पार्टनर्स मध्ये डिवाइड करायची, विभागायची, का विभागायची, या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की तुमचं असेट आहे लायबिलिटी आहे याची माहिती उदाहरणामध्ये सांगितलीच नाही की तुमचं असेट रिअलाइज झालं, तुमचं असेट टेकन ओव्हर झालंय काही सुद्धा सांगितलं नाही, रिअलाइज झालं असतं तर या ठिकाणी आपण केलं असतं त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटला किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटला, परंतु रिअलाइज पण सांगितलं नाही, टेकन ओव्हर पण सांगितलं नाही, अशा वेळी आपण काय करणार, तर अशा वेळी या ठिकाणी असेटचा मुद्दा आपण काय करतो, या ठिकाणी पार्टनर्स मध्ये डिवाइड करतो, डिस्ट्रीब्यूट करतो। दुसरा मुद्दा लायबिलिटी आहे, लायबिलिटी बघा, लायबिलिटी एक तर आपल्या एबी नावाच्या फर्म मध्ये ट्रान्सफर झाल्या किंवा पेड झाल्या किंवा या ठिकाणी एखाद्या पार्टनरने टेकन ओव्हर केल्या, ठीक आहे, असं केलं असं तर आपण त्याची एंट्री करतो, परंतु काहीच सांगितलं नसेल, एखादी लायबिलिटी आहे परंतु त्याच्याबद्दल पेड केली आहे का टेकन ओव्हर केली आहे याची काही सुद्धा माहिती दिली नाही, अशा वेळी काय करायचं, अशा वेळी काय करायचं, अशा वेळी आपण या ठिकाणी जे काय देणं होतं, जी काय लायबिलिटी होती ती लायबिलिटी या ठिकाणी पेड करून टाकायची, देऊन टाकायचं, काही शिल्लक ठेवायचं नाही, त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही ना, आपण त्याच्या रकमा काय करून टाकायच्या, पेड करून टाकायचं, शेवटी झिरो आला पाहिजे, काय आला पाहिजे, झिरो आला पाहिजे। बघा अशा प्रकारे या ठिकाणी काही स्टेप सांगितलेल्या आहेत, तीन स्टेप आपण बघितल्या आणि चौथी स्टेप अतिशय महत्वाची आहे की द फायनल बॅलन्सेस ऑन द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स आर ट्रान्सफर टू द न्यू फर्म अँड दॅट फर्म। बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार केलं, एचं केलं, परत एचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलं, झालं ठीक आहे ओके, संपला या विषयी, नाही संपलेलं ते क्लोज करावं लागेल आणि जो काही डिफरन्स लागतो, हा जो काही डिफरन्स लागलेला आहे, हा जो डिफरन्स लागलेला आहे हा डिफरन्स अतिशय महत्वाचा आहे, हा कुठे ट्रान्सफर करायचा, तर त्यांनी एवढं सांगितलंय की तुम्ही जी बॅलन्स शीट तयार करणार आहे, नवीन बॅलन्स शीट कोणाची, एबीची, जी एबीची तुम्ही बॅलन्स शीट तयार करणार आहे त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ट्रान्सफर करणार आहे। कोणता फरक, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला जो फरक लागेल तो फरक आपण कुठे घेणार आहे, बॅलन्स शीटला, कुठे, कॅपिटल अकाउंटला, कॅपिटलला, कॅपिटल कुठे येतं, लायबिलिटी साइडला येतं, ठीक आहे, हेच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं, काही यामध्ये वेगळं नाही। थेरॉटिकल भाग म्हणजे काय, की कशा प्रकारे या ठिकाणी तुमचं अकाउंटिंग करायचं आहे याची थोडक्यात माहिती विचारलेली आहे। तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की अमेलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म स्पष्ट करून सांगा, ठीक आहे, एक्सप्लेन द अमेलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, अशा वेळी हे जे काही तुम्हाला मी या ठिकाणी स्टेप सांगितलेत त्याची व्याख्या जी काही सांगितलेली आहे ती व्याख्या या ठिकाणी लिहिता यावी, त्याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजाव, ठीक आहे। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, या ठिकाणी काय सांगितलं तर एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, हे जे पहिल्या सुरुवातीला सांगितलं ना ते लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचा, ए नावाचा व्यवसाय होता स्टेशनरी स्टोअरचा, बी नावाचा व्यवसाय होता स्टेशनरी स्टोअरचा, दोघांचाही एक सारखा व्यवसाय आहे, दोघांचा या ठिकाणी स्पर्धा चालू आहे बाजारपेठेमध्ये,
परंतु या स्पर्धेमुळे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. मग ते काय म्हणतात की दोघ जण आपण एकत्र येऊ आणि ही स्पर्धा थांबवू, एकदाची ही स्पर्धा या ठिकाणी क्लोज करू. मग अशा वेळी ते काय करतात, या ठिकाणी एबी नावाची संस्था कंपनी एकत्र येऊन या ठिकाणी स्थापन करतात. मग हे जे एकत्र येणं जे आहे ना, त्याला आपण म्हणतो अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. बघा या ठिकाणी ए नावाचा व्यवसाय आहे तो क्लोज करावा लागेल, बी नावाचा व्यवसाय आहे तो क्लोज करावा लागेल, आणि ए बी नावाचा व्यवसाय हा ओपन करावा लागेल. या सर्व अकाउंटिंगला आपण अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अकाउंटिंग म्हणतो. ही सर्व प्रोसेस तुम्हाला समजली पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नसणार आहेत. आता थोडक्यात शॉर्टकट सांगणार आहे, बरेच जणांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा व्यवस्थित घेतोय, म्हणजे सगळी माहिती वेगळी सांगत नाही, थोडीशी माहिती वेगळी आहे. बी नावाचा व्यक्ती आहे, अकाउंटिंग करायला म्हणजे काय करायचं, तर एच रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं, म्हणजे ए नावाची संस्था काय होणार आहे, क्लोज होणार आहे. सेम प्रोसिजर बी ची, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ठीक आहे, हे दोन्हीकडे तयार झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल रिव्हॅल्युएशन अकाउंट एकच तयार करायचं का, नाही, एच वेगळं बी च वेगळं. एच काय करायचं, सुरुवातीला स्टेप काय असेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट एच तयार करून घ्या, बीच ठीक आहे, एच झालं रिव्हॅल्युएशन की परत काय करायचंय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करून घ्या, झालं का, संपलं या ठिकाणी अकाउंट क्लोज झालं, त्याचा जो काही बॅलन्स येईल तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचंय. बघूया, सेम पोझिशन बीच सुद्धा, रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करा, आणि जो काही फरक लागतोय डिफरन्स तो डिफरन्स या ठिकाणी कुठे येणार आहे, तर या ठिकाणी जो एबी नावाची संस्था आहे ना, त्यांची या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची. काय करायचे, बॅलन्स शीट. बघा, पाच अकाउंट तयार करायचे आहेत. या ठिकाणी अतिशय महत्वाचा घटक, पहिल्यांदा काय करायचं, एच रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करा. ओके, याचा डिफरन्स रिव्हॅल्युएशनचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला फरक जातो, या ठिकाणी फरक घ्यायचा. आणि या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा फरक जो लागेल तो या ठिकाणी आपण बॅलन्स शीटला घ्यायचा. पुढे बीच रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो काही फरक लागेल, डिफरन्स लागेल, तो आपण उचलायचा आणि कुठे घ्यायचा, बॅलन्स शीटला. कोणाच्या बॅलन्स शीटला, न्यू फर्मला. झालं, एवढंच आहे अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अकाउंटिंग, यामध्ये काही सुद्धा वेगळं नाही. आता बरेच जणांचं कन्फ्युजन काय होतं की रिव्हॅल्युएशन अकाउंट एकदाच तयार करतात, काय जण काय करतात, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एकदाच तयार करतात, सेम डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म सारखं. यामध्ये एवढंच लक्षात ठेवा, दोन संस्था एकत्र होणार आहेत. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय होतं, की तुमची संस्था क्लोज करायची होती, बंद करायची होती, त्यामध्ये दोन संस्था एकत्र होत नव्हत्या. या ठिकाणी दोन संस्था एकत्र होत आहेत, म्हणजे त्यांना स्वतःची कंपनी बंद करावी लागेल, म्हणजे डिझॉल्व करावी लागेल. बीला सुद्धा या ठिकाणी स्वतःची कंपनी डिझॉल्व करावी लागेल. मग डिझॉल्युशन करण्यासाठी दोघांनाही रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करावं लागतं, रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करावं लागतं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सुद्धा तयार करावं लागतं, अतिशय महत्वाचं. आणि जो काही फरक लागतो, डिफरन्स, डिफरन्स हा डिफरन्स ट्रान्सफर केला जातो, पाठवला जातो कुठे, दोघांच्या एकत्रित फर्मला, न्यू फर्मला, ए बीला, बॅलन्स शीट. फक्त इथे बॅलन्स शीट करणार आहे आपण, नवीन फर्मचं काय करणार आहे, फक्त बॅलन्स शीट तयार करणार आहे. बरेच जण म्हणतील इथं प्रॉफिट आला, अजिबात नाही, फक्त बॅलन्स शीट.
काय करायचे बॅलन्स शीट। ठीक आहे, उद्या चला आपण या ठिकाणी जर्नल एंट्रीज बघणार आहोत। या ठिकाणी 37 मिनिटांचा कालावधी झालेला आहे।